पाण्याची क्वालिटी सुद्धा चांगली नाहीये. पाणी आलं तरी 10 मिनिटं 15 मिनिटं, कधी कधी आठवड्याचे फक्त 2-2 दिवस पाणी येत नाही. बाकी पण छोटे बिल्डर पण माहिती नाही काय करत आहे, ओसी पण नाही, रस्ते पण तेवढे, आणि पाणीचं तर काहीच नाही, भेटतच नाही आम्हाला पाणी. छोटी छोटी मछलियाँ मरी हुई भी दिखी हुई है हमने, और नल में से भी आती है, उतना गंदा पानी. आणि हा एकत्रितपणा याच्या पुढेही खूप म्हणजे परिवर्तन होणार होणार, कारण का कुठेतरी ना. आमदार नगरसेवक आपकी मदत के लिए आते है क्या? वोट देने के टाइम पे क्या करेंगे आप लोग? सब वादे करेंगे और क्या करेंगे. अगर मनोज भाई खड़े, अगर इलेक्शन में मनोज भाई खड़े होते तो उनको समर्थन करेंगे? करेंगे, करेंगे. हमको पानी चाहिए, रोड चाहिए और बिजली चाहिए. पानी टंचाई है, पानी गलती होते है, पानी चोरी होते है. महानगर पालिका पूर्णपणे अपयशी ठरलेली है. शहरामध्ये आपण जर बघितलं तर ग्लोबल सिटी सारखा भाग तो गेल्या 10 वर्षात विकसित झाला, पण आतापर्यंत तिकडे पिण्याचं पाणी महानगरपालिका देऊ शकले नाही. म्हाडा हा सरकारचा जो गृह प्रकल्प आहे त्याच्यावर जाणूनबुजून गेल्या काही वर्षात अन्याय झालेला आहे. त्या म्हाडा गृह प्रकल्पामध्ये सुद्धा पाण्याचं पुरेचं पाणी, जे 1700 अधिक फ्लॅटधारक आले आणि 9500 करोड फ्लॅट आहेत, त्या म्हाडाच्या लोकांना पुरेसं पाणी दिलं पाहिजे आणि म्हाडासाठी स्वतंत्र जलकूप झाला पाहिजे. आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरारच्या म्हाडा कॉलनीजवळ. आपल्याला माहिती आहे की वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. पाणी कसं मिळवावं लागतंय हे फक्त वसई विरारकरांच्या जनतेलाच माहिती आहे. खरी परिस्थिती अशी आहे की जे लोक कामावर जात आहेत, मग ते कार्यालयात असतील, कंपनीत असतील किंवा कारखान्यात असतील, तिथून कॅन भरून पाणी घरी आणतात, अशी काहीशी परिस्थिती आहे. आता मी ज्या रोडवरती उभा आहे, हा लिंक रोड आहे, आणि या रोडला बनवण्याकरिता मयुरेश वाघ यांनी खूप प्रयत्न केले होते. विरारचा जो मुख्य प्रश्न आहे तो आज ऐरणीवरती आणण्यासाठी म्हणून मयुरेश वाघ पुढे आलेले आहेत. आणि मयुरेश वाघ साठी ही जी जनता आपण पाठी बघतोय, ही भरगोत जनता जमा झालेली आपण जाणून घ्या. आपल्या सोबत त्या भगिनी आहेत, जे घरी असतात त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम असतो. ताई काय नाव आहे तुमचं? निकिशा नगरकर. काय पाण्याच्या समस्या आहेत? किती वेळ तुम्हाला पाणी येतो की पाणी येतच नाही? पाणी आमच्याकडे टँकरचं येतं, टँकरचं. त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला पैसे भरावे लागतात. मेंटेनन्स जेवढा भरतो त्याच्यावर डबल आम्ही टँकरचे पैसे भरतो. पाण्याची क्वालिटी सुद्धा चांगली नाहीये. पाणी आलं तरी 10 मिनिटं 15 मिनिटं, कधी कधी आठवड्याचे फक्त 2-2 दिवस पाणी येत नाही. आता तुम्ही जे मेंटेनन्स भरताय ते किती मेंटेनन्स आहे आणि पाण्याचे जे बिल भरताय ते किती आहे? मेंटेनन्स जे आम्ही भरतो टोटल पाणी इन्क्लुडिंग 3000 पर्यंत आम्हाला मेंटेनन्स येतो. पाण्यासकट म्हणजे अशी काहीशी परिस्थिती आहे. तुमच्या मदतीला इथले आमदार नगरसेवक कोण धावून येतात का? आता महानगरपालिकेत सत्ता नाही, पण असं असताना काही लोकप्रतिनिधी तुमच्याकडे येतात? कोणी आलेलं नाही, कोणीच आलेलं नाही. मग आज मयुरेश वाघ तुमच्यासाठी आलेले आहेत? हो, ते आमच्यासाठी आलेले आहेत. तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव रीना कोसंबी आहे. आणि आम्हाला पाणीचे एवढं त्रास आहे की पाण्यामध्ये पिवळं पाणी आम्हाला प्यायला पण हे. राहायला कुठे तुम्ही? म्हाडा कॉलनी मध्ये राहतात. म्हणजे एवढी मोठी सोसायटी तुम्ही राहता, मग त्या बिल्डरने तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली नाही? टाकी पण छोटे, बिल्डर पण माहिती नाही काय करत आहे, ओसी पण नाही, रस्ते पण तेवढे, आणि पाणीचं तर काहीच नाही, भेटतच नाही आम्हाला. पण लोकप्रतिनिधी तुमच्याकडे लक्ष देत नाही? कोणीच नाही आला. आता हे भाऊ आले ते आम्ही त्यांच्या बरोबर आहात. त्या भाऊंच्या पाठीशी तुम्ही किती उभे राहणार? आम्ही आज जेवढी लढत तोपर्यंत ते बरोबर आहे. मेन इश्यू आहे हमारा जो पाणी का क्वालिटी आहे. टँकर से पाणी आता है लेकिन क्वालिटी गटर का पाणी आता है वैसा पाणी घर में आ रहा है. मेन इश्यू क्वालिटी है. पर मैडम बच्ची भी उसमें झींगा तो कुछ भी निकलता है घर के नलों में, कुछ भी निकल रहा है पानी में से, कुछ भी निकलता है. नाम बताइए, आपका नाम बताइए. मनीषा पटेल है, हम सनराइट्स में रहते हैं. हमारे उधर टैंकर जो आता है उसमें पानी, छोटी छोटी मछलियाँ मरी हुई भी दिखी हुई है हमने, और नल में से भी आती है, उतना गंदा पानी. आवाज दो, आपको पानी मिलना चाहिए. आमदार नगरसेवक आपकी मदद के लिए आते हैं क्या? वोट देने के टाइम पे क्या करेंगे आप लोग? सब वादे करेंगे और क्या करेंगे. अगर मनोज भाई खड़े, अगर इलेक्शन में मनोज भाई खड़े होते तो उनको समर्थन करेंगे? करेंगे, करेंगे. हमको पानी चाहिए, रोड चाहिए और बिजली चाहिए. स्ट्रीट में भी आप जाओगे तो रात को लाइट भी नहीं है, ठीक है. और सड़कें तो देखिए आप, उधर सड़कें भी नहीं है. और सड़कें बनाते हैं तो सिर्फ जितना खड्डा है उतने में ही वो डाल देते हैं डामर. मतलब ऐसा है कि यहाँ के जो नेता है वो मस्त है और जनता है त्रस्त है. घर के बाजू वाले रोड देखो, अभी सेकंड टाइम हो रहे हैं वहाँ पे. गड्ढे भी नहीं है तो अभी भी सेकंड टाइम वहाँ पे हो रहे हैं.
आपण पाहिला जनतेचा काय त्रास आहेत आणि जनतेला कुठे ना कुठेतरी समर्थन देण्याकरिता मयुरेश वाघ जे आहेत ते आता मैदानात उतरलेले जाणून घेऊया. मयुरेश वाघ आपल्या सोबत आहे, याच्या पुढची लढाई मयुरेश कशा प्रकारे लढतील. मयुरेश जी सर्वप्रथम तर आपल्याला धन्यवाद की आपल्यासारखा लोकप्रतिनिधी आता वसई विरारला मिळतोय. कुठे ना कुठेतरी एक सुशिक्षित आणि चांगला नेता वसई विरारकरांसाठी पाहिजे. पुढची जी भूमिका असणार आहे तुमची पाण्याच्या संदर्भात काय असणार आहे. बघा, वसई विरार मध्ये 150 ml पाण्याची तूट आहे, पाणी टंचाई आहे, पाणी गळती होते, पाणी चोरी होते, महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. शहरामध्ये आपण जर बघितलं तर ग्लोबल सिटी सारखा भाग जो गेल्या 10 वर्षात विकसित झाला पण आतापर्यंत तिकडे पिण्याचं पाणी महानगरपालिका देऊ शकले नाही. मी आणि खासदार राजेंद्र गावित आम्ही प्रयत्न केले, त्यावेळेला 2021 मध्ये डिसेंबर महिन्यात तिकडे पाण्याची जलकुंभ झाला. 31 मार्च 2023 पर्यंत सूर्या प्रकल्पातून MMRDC योजनेतून जे पाणी येणार ते आम्हाला आश्वासन दिलं होतं की 31 मार्च पर्यंत पाणी आम्ही देऊ, परंतु ते 31 मार्च पर्यंत आश्वासन पूर्ण केलं नाही. म्हणून आम्ही 16 एप्रिल हा मोर्चा काढतोय. आपण बघितलं असेल की इकडे कुठलाही राजकीय पक्ष नाही, कुठलाही जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन पाण्यासाठी पाणी आमचा अधिकार आहे असं सांगण्यासाठी पूर्ण विरार शहरातली जनता इकडे आलेली आहे. हे प्रातिनिधिक रूप आहे, हे प्रत्येक भागातले थोडे थोडे लोक आहेत. जर पुढच्या 1 महिन्यामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन, याच्यापेक्षा मोठं आंदोलन पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज शांततेत आणि एक संयमी पद्धतीने आंदोलन करतोय. परंतु 1 महिन्यात जर नाही झालं तर मग आम्ही आमच्या पद्धतीने करू. आमची मागणी आहे ग्लोबल सिटी, HDL, त्याच्यानंतर रुस्तमजी लेआउट, गोकुळ टाउनशिप या सगळ्या भागाला पाणी, आणि म्हाडा हा सरकारचा जो गृहप्रकल्प आहे त्याच्यावर जाणून बुजून गेल्या काही वर्षात अन्याय झालेला आहे. त्या म्हाडा गृहप्रकल्पामध्ये सुद्धा पाण्याचं पुरेसं पाणी, जे 1700 अधिक फ्लॅटधारक आले आणि 9500 एकूण फ्लॅट आहेत, त्या म्हाडाच्या लोकांना पुरेसं पाणी दिलं पाहिजे आणि म्हाडासाठी स्वतंत्र जलकुंभ झाला पाहिजे. या आणि इतर सगळ्या मागण्या आहेत. बाकी सर्व मागण्यांचं निवेदन आम्ही इथे देणार आहोत. आता खासदार राजेंद्र गावित येत आहेत. 69 गावांची पाण्याची योजना गेली 10 वर्ष रखडलेली आहे. 69 गावांच्या महानगरपालिकेमध्ये जी 55 गावं आहेत त्या महानगरपालिकेतल्या सर्व गावांना पाणी दिलं पाहिजे. पाणी हे जीवन आहे, जल हे तो कल आहे असं म्हणतात, त्यामुळे सगळ्यांचा पाण्यावर अधिकार आहे. आणि त्यासाठी हा मोर्चा म्हणजे हा टीजर आहे, ट्रेलर अजून बाकी आहे. आणि जर नाही बघितलं तर मग पुढे काय आम्ही आमचं दाखवून. आपण आता पक्षाचा उल्लेख केलात या ठिकाणी. बहुजन विकास आघाडीची गेल्या 35 वर्षापासून सत्ता आहे, गेल्या 10 वर्षापासून महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. आज जे प्रश्न फुल पडत आहेत तेच प्रश्न आपल्याला चंदनसार मध्ये पाहायला मिळतात, तेच प्रश्न आपल्याला विरार पश्चिमेला पाहायला मिळतात, तेच प्रश्न आपल्याला वसई विरारमध्ये सगळीकडे पाहायला मिळतात. परंतु त्यांचे नगरसेवक असं म्हणतात की आम्ही सत्तेमध्ये नाहीये. मग असं असताना जर सत्तेमध्ये नसतील तर काम करणार नाहीत का. नाही, आता मला त्यांच्याविषयी काही भाष्य करायचं नाही, कारण ते सत्ताधारी पक्षात त्यांनी लोकांना उत्तर दिलं पाहिजे की काय त्यांनी उत्तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने द्यायला पाहिजे. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं आहे की ज्या लिंक रोडवरती आता आपण उभे आहोत त्या लिंक रोडसाठी आपण खूप प्रयत्न केलेत आणि ते यशस्वी सुद्धा झालं आणि आज या ठिकाणी हा लिंक रोड लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालेला. असं असताना आमदार जर या रोडच्या ओपनिंगसाठी येत असतील तर आमदारांचं कर्तव्य नाहीये का लोकप्रतिनिधीमध्ये जाण्याचं. कसं आहे माहितीये का की प्रत्येकाच्या कुठल्या ना प्रत्येक कामामध्ये कोणाचा ना कोणाचा रोल असतो, सामूहिक प्रयत्न असतात. कुठल्याही एका माणसामुळे काम होतं असं म्हणणं उचित होणार नाही. कोणाचे जास्त प्रयत्न असतात, कोणाचे कमी प्रयत्न असतात. त्यामुळे ठीक आहे, ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. आम्ही लोकांमध्ये राहणारे लोक आहेत 24 तास आणि आम्ही आज लोक आज आमच्यासोबत उतरलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे की पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे. 8 दिवस विरारमध्ये पाणी नव्हतं, वसई विरारमध्ये. आणि खरं तर हा फक्त विरार पश्चिमेपुरता मर्यादित मोर्चा आहे. 1 महिन्यात पुढच्या जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, 185 ml पाणी सूर्याचं येणार आहे, ते पाणी लवकर येऊन त्याचं सगळे जलकुंभ, ग्लोबल सिटी, दिवेकर हॉस्पिटल, गोकुळ टाउनशिप, फुलपाडा, बनवेलपाडा, नालासोपऱ्यातले जलकुंभ, ते सगळे जलकुंभ चालू करा. 30 मे पर्यंत आम्ही वेळ देतोय. आणि त्याच्यानंतर ना म्हाडासाठी जलकुंभ मंजूर करा. म्हाडासाठी 2 नवीन ज्या लाईन तुम्ही अडवून ठेवल्या त्या मंजूर करा. आम्हाला कोणाला टीका टिप्पणी करायची नाही. आम्ही आमचं काम करणारे लोक आहोत. आम्ही आमच्या लोकशाही पद्धतीने आम्ही आमची मागणी मांडतोय आणि आमच्या मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि लोकशाही महात्मा गांधीजींनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही चाललोय. आमच्या सोबत मला पूर्ण विश्वास आहे खासदार पालघरकर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित साहेब आहेत. सरकारचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. आताच सकाळी रामदास आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांचा मला फोन आला होता, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. आणि हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, जनतेचा मोर्चा आहे. ज्यावेळेला पुढे ताकद दाखवायची असेल त्यावेळेला आपण एकत्र येऊन ती ताकद तुम्ही बघाल. ज्यावेळेला ताकद दाखवायची असेल तेव्हा पुढे येऊन ती ताकद आपण दाखवू. आता हे पाहण्यासारखं ठरेल की या मोर्चाचा जो निर्णय आहे किंवा त्याची जी काही येणारी प्रक्रिया आहे ती कशी असेल. येणाऱ्या काळामध्ये कुठे ना कुठेतरी मयुरेश वाघ यांच्या आंदोलनाला यश नक्कीच मिळालं पाहिजे असं या लोकांचं आता म्हणणं आहे. कॅप्टन महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.